मनसेना भोंग्याच्या यशस्वी आंदोलनानंतर आता जनजागृतीसाठी पुढचा टप्पा हाती घेतलाय. हनुमान चालीसा वाचनाबाबत जनजागृती करण्यासाठी मनसेकडून आज सिद्धिविनायक मंदिरासमोर जागृती अभियान सुरू करण्यात आलं आणि हनुमान चालीसाचं वाटपही करण्यात आलं. पाहूयात आता मनसेची हनुमान चालीसा मोहीम नेमकी काय आहे ते. मनसेचं टोल आंदोलन यशस्वी. मनसेची भोंग्याच्या आंदोलनातही बाजी. मशिदीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. आता जनजागृतीसाठी पुढचा टप्पा. मनसेचा हनुमान चालीसा वाटप. आंदोलन तडीस नेण्याचा प्रयत्न. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कोणताही आदेश असो, एकदा का त्यांनी तो कार्यकर्त्यांना दिला की तो शिरोधार्य मानत पार पाडणारच. मग राज्यातील अवैध टोल वसुली विरोधातील आंदोलन असू देत, दुकानांवरील मराठी फलकांबाबत असू देत, नाहीतर मशिदीतील भोंग्यांविरोधात असू देत, राज ठाकरेंचा शब्द म्हणजे प्रमाण मानत मनसैनिक ते काम नेहमीच चोखपणे पार पाडत आले. नुकतंच मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी आव्हान दिलं होतं. मशिदीवरील मोठ्या आवाजातील भोंगे वाजल्यास त्या मशिदींसमोर तेवढ्याच आवाजात हनुमान चालीसा पठणाचे आदेश दिले होते. नव्वद ते 92% हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा राज ठाकरेंनी नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात केला होता. त्यानंतर आता याच अभियानाचा पुढील टप्पा राबवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मनसेतर्फे हनुमान चालीसा वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. आज मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर शेकडोच्या संख्येत बाप्पांच्या आरती संग्रहासह हनुमान चालीसांचं देखील वाटप करण्यात आलं. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेत भरभरून प्रतिसाद दिला. या नागरिकांना मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पुस्तिकांचं मोफत वाटप करण्यात आलं. आरती संग्रह आम्ही वाटतच असतो दरवर्षी, त्याचबरोबर हनुमान चालीसा वाटली तर काय बिघडलं. मनसे कोणतंही आंदोलन असू देत ते अर्धवट न सोडता ते पूर्णत्वास नेऊन सातत्य ठेवतं, त्यामुळे विरोधकांना अर्धवट आंदोलन सोडलं असं म्हणण्यास वाव मिळू नये असं मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. अर्धवट जो आमच्यावर आरोप होतोय हा आरोप फोडण्यासाठीच पुन्हा आम्ही सांगतो की आम्ही हनुमान चालीसा, आणि याचा अजून एक उद्देश आहे की हनुमान चालीसा प्रत्येकाला कळावी घरोघर आहे. मला वाटतं रावसाहेबांच्या माध्यमातून या हनुमान चालीसाचं निदान उदय तरी झाला, लोकांना कळायला लागली की हनुमान चालीसा नेमकं काय आहे. साधारणतः 1001 लोकांना आम्ही त्याचं वाटप करणार आहोत. दरवर्षी गणेशोत्सवा निमित्त आम्ही आरती संग्रह म्हणा किंवा इतर साहित्याचं वाटप करतो, त्याच्यामध्ये एक ऍडिशनल भाग म्हणून आम्ही हनुमान चालीसा वाटत आहोत. आम्हाला विविध पक्षांना एवढंच सांगायचं आहे की ते आपापसात भांडात व्यस्त आहेत, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे जो सामाजिक कार्यक्रम काहीतरी सतत राबवत आहे. सध्याला बीएमसी निवडणुकांच्या घोषणा झालेल्या नाहीयेत, मात्र त्याच दिशेनं प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापल्या मतदारसंघाच्या बांधणीला लागलाय. मनसेनं देखील बीएमसी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे म्हटल्यास वावगट ठरू नये. आणि लोकांना कुठे ना कुठे दाखवून दिलं जाणार आहे की मनसे आपलं कुठलंच आंदोलन हे अर्धवट सोडत नाही, आणि ते पुढच्या टप्प्यापर्यंत किंवा ते पूर्णत्वास लावेपर्यंत ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. गुडजणी सुमेश गोविलकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची अर्थात काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची बातमी जी आहे ती आपण यावेळेला पाहणार आहोतच. मात्र वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचं शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेणं सुरूच आहे, आणि याचमुळे मनसे आणि भाजप आगामी काळात एकमेकांना साथ देणार का अशीही चर्चा रंगली आहे. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. फडणवीसांनी मात्र त्यांची आणि राज ठाकरेंची भेट झालीच नाही असं म्हटलेलं आहे. पाहूयात मनसे आणि भाजप एकमेकांना हात देणार का.
भाजपच्या डब्याला मनसेचं इंजिन, मनपा निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी, बावनकुळेंची राजकीय भेट कशासाठी, ही दोन्ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. एकीकडे भाजपचे महासचिव विनोद तावडेंनी राज ठाकरेंची भेट घेतलेली असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंनी सुद्धा राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पायधूळ झाडली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच कुजबूज सुरू झाली आहे. आधीच हिंदुत्वावरून राज्यातल्या पक्षांमध्ये चढाओढ आहे. कुणाचं हिंदुत्व अधिक भगवं आणि कडवं याची जणू स्पर्धा लागली आहे. आणि त्यातच भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे नव्या युतीच्या चर्चेला उधाण आलंय. मी केवळ राजसाहेबांची सदिच्छा भेट घेण्याकरता आलो आहे आणि समोर गणेश उत्सवही आहे, शुभेच्छाही द्यायला आलो आहे. त्यामध्ये काही याचा राजकीय अर्थ नाही आहे. नेहमीच राजसाहेब हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहे, हिंदुत्वाचं रक्षण करत आले आहे, त्यामुळं त्यांच्याशी भेटण्यात काही गैर नाही आहे. नेते बोलतात एक आणि करतात एक, हा आपला नेहमीचाच अनुभव. त्यामुळे बावनकुळेंनी जरी ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं असलं तरीही या भेटीला निश्चितच कुठली तरी राजकीय पार्श्वभूमी असल्याचं नाकारता येणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाला हाताशी धरून भाजपने राज्यात सत्तेचं सोपान गाठलं आणि आता मनसेशी युती करून भाजप आपल्या हिंदुत्वाला आणखी धार आणू बघतय. मनसे आणि भाजप हे हिंदुत्व, मराठीचा मुद्दा, राष्ट्रवादीला विरोध, ठाकरेंच्या शिवसेनेला शह आणि मुंबई महापालिकेतला विजय या मुद्द्यांवरून एकत्र येऊ शकतात. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संघटनेचा आपला भारतीय जनता पक्ष कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाची वाढ ही कशी होईल, एवढ्याच कामाची माझी जबाबदारी आहे. बाकी युती करणे कसं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये भूमिका असणे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात. तर ठाकरे सरकारच्या काळात मनसेनं मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा लावून धरला होता आणि भोंग्यांसमोर तितक्याच आवाजात हनुमान चालीसा लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता हलालच्या मुद्द्याला मनसेनं हात घातलाय. नुपूर शर्मा प्रकरणावरून खुद्द भाजपनं कानावर हात ठेवलेले असताना आता देशात पहिल्यांदाच राज ठाकरेंनी नुपूर शर्मांना आपला पाठिंबा दर्शवला. मराठीच्या पाट्यांचा मुद्दा असो की हिंदूंचे सण उत्सव दणक्यात साजरे करण्याचा मुद्दा असो, हे सगळे मुद्दे भाजपसाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे. या राजकीय लढाईत भाजपला मुंबईत आणखी एका साथीदाराची गरज आहे. तर मनसेची मुंबईत चांगली ताकद आहे आणि त्यामुळेच अलीकडच्या काळात भाजप नेत्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्या तर वाढल्या नाहीत ना अशी ही चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेसोबत केलेली युती भाजपच्या पथ्यावर पडू शकते. सोबतच मनसेलाही या युतीमुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटावर बाजी मारण्यासाठी युतीची किमया भाजप आणि मनसे साधणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे. यामिनी दळवी, न्यूज 18 लोकमत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची अर्थात काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत येत्या 17 ऑक्टोबरला ती पार पडणार आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी रस न दाखवल्यामुळे यंदा निवडणूक अटळ आहे. तर काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत, तसेच अनेक दिग्गजही इच्छुक आहेत. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. कोण होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? तब्बल 22 वर्षांनंतर निवडणूक, राहुल गांधींचा नकार. अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत, गेहलोत, थरूर, तिवारींची नावं चर्चेत. देश स्वतंत्र झाल्यापासून जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलेला पक्ष म्हणजे काँग्रेस. मात्र 2014 आणि 2019 सालातल्या दोन लोकसभा निवडणुकातल्या सलग पराभवानं आज हा पक्ष
केंद्रीय राजकारणापासून काहीसा अलिप्त झालाय. काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची यापूर्वीची निवडणूक ही नोव्हेंबर 2000 मध्ये झाली. सोनिया गांधी 1998 पासून सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिल्या. फक्त 2017 ते 2019 अशी सलग 2 वर्ष राहुल गांधी ही धुरा सांभाळत होते. काँग्रेस पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची निवडणूक येत्या 17 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने घेतला. मूळ प्रश्न हे काँग्रेस विचाराचा आहे आणि देशभरातील जास्तीत जास्त विशेष करून 99% वर काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं मत आहे की राहुल गांधींनीच अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व्हावं. गेल्या काही दिवसात काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. तब्बल 50 वर्ष पक्षात असलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला नुकताच रामराम ठोकला. त्यांनी पक्ष सोडताना थेट राहुल गांधींवर निशाणा साधला. शिवाय देशभरातील 9 राज्यात झालेल्या विविध निवडणुकांतल्या पराभवांमुळे पक्षाची पार वाताहत झाल्यासारखी स्थिती आहे. एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरल्यास 17 ऑक्टोबरला निवडणूक होऊन 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. राहुल गांधी अध्यक्षपद न स्वीकारण्यावर ठाम असल्याचं पक्षाच्या गोटातून सांगितलं जात आहे. मात्र पक्षाध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी धरलाय. तरीही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, शशी थरूर, मनीष तिवारी यांची नावं आघाडीवर आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर देशातील विविध राज्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षासमोर फार मोठं आव्हान असणार आहे एवढं नक्की. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा असं एक ब्रीदवाक्य आहे आणि या ब्रीदवाक्यावर काँग्रेस पक्ष यावेळेस काम करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष बहुजन असणार आहे असं बोललं जात आहे. यामुळे या बहुजनाच्या रेसमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव सर्वप्रथम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोकणामध्ये अथांग समुद्राला जोडणाऱ्या अनेक विस्तीर्ण खाडी आहेत. या खाडी मच्छीमारी व्यवसायाला वरदान ठरलेल्या आहेत. वादळ सदृश परिस्थितीमध्ये या खाड्या छातीचा कोट करून मच्छीमार बोटींना संरक्षण देतात. पण सध्या कोकणातील खाडी गाळानं भरल्यामुळे आसरा बनणाऱ्या या खाडीच मच्छीमारांच्या जीवावरती उठल्याचं पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विस्तीर्ण अशी ही अंजर्ले खाडी, हर्णे बंदरातील हजारो मासेमारी बोटी याच खाडीचा आसरा घेतात. हर्णे बंदरात जेट्टी नसल्यानं समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीत मच्छीमार बोटी अंजर्ले खाडीत आश्रयाला येतात. परंतु समुद्र आणि खाडीच्या मुळाशी गाळ साचल्यानं इथे बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळते. तर काही मच्छीमारांनाही इथे प्राण गमवावे लागले. वारंवार मागणी करूनही खाडीतील गाळ काढला जात नसल्यानं मच्छीमार संतप्त झालेत. खाडीचा गाळ तर निघालाच पाहिजे. आता बरेच वर्ष आता खाडीचा गाळ निघालेलं नाही. मला वाटतं 25 ते 30 वर्ष असं खाडीचा गाळ साठलेला आहे. तो लवकर लवकर निघायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि भरपूर असं त्रास होतो. बोटी भरती असेल तरच आम्ही आतमध्ये येऊ शकतो. नंतर पाणी ओढल्यावर आम्हाला आत यायला चान्सेस नसतात. आम्हाला भरपूर त्रास सहन करायला होते. आता आम्हाला बोट करताना सुद्धा बोटींचे असे आवाज झाले की गमता वगैरे उभारले. बोटी लीक झालेल्या आहेत. त्याच्यामुळेही आता बोटी लावल्या गेलेल्या आहेत. आम्हाला भरपूर त्रास होते. दरवर्षी येऊन परत येऊन आम्हाला मरायला होतं. आम्हाला इथं काही थारच नाही. हे मंत्री संत्री प्रत्येक वेळेला सांगतात का आम्ही मजूर केलेला आहे, मजूर केलेला आजपर्यंत का मजूर झालेला नाही. आणि ही खारीची गाळ जतपर्यंत निघत नाही तिथपर्यंत कुल लोक मरतातच. हर्णे बंदरात जेट्टी नसल्यानं बोटींना अंजर्ले खाडी हा एकमेव पर्याय आहे. पण इथे गाळ साठल्यानं मच्छीमार बोटी वाळूत रुतून नुकसान होत आहे. त्यामुळं मच्छीमार सोसायटीनं गाळ काढण्याची अग्रमी मागणी केली आहे. खरोखर इतकी मनापासूनची विनंती आहे की बा अंजर्ल्या खाडीतली जी गाळ आहे हा गाळ खरोखर काढा. म्हणजे आमची लोक इतस्तता जाणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, नौका आमच्या शाबूत राहतील, आमचे वित्तहानी होणार नाही, मनुष्यहानी होणार नाही. एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण अंजर्ले खाडी. यामुळं हा समुद्र किनारा पर्यटकांना भुरळ घालतो. इथे पर्यटन झपाट्यानं वाढत आहे. पण त्याचवेळी खाडीच्या मुखाशी पर्यटकांचे मृत्यू होण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळं गाळामुळे अंजर्ले खाडी धोकादायक बनली आहे.
आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासन जाग होईल असा सवाल उपस्थित होतोय. गेले 20-25 वर्षे खाडीमध्ये गाळ साठल्यामुळे इथल्या मच्छीमारांना मृत्यूला सामोरे जावं लागतंय, मात्र प्रशासनाला जाग कधी येणार असा संतप्त सवाल इथल्या मच्छीमार बांधवांनी केला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, अंजर्ले खाडी, रत्नागिरी. मुंबईमधील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं आज मोठा टप्पा पार पडला. 2016 बांधकाम सुरू असलेल्या कुलाबा वांद्रे सिप्झ मुंबई मेट्रो 3 लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो लाईन 3 चाचणी आजपासून सुरू झाली आहे. पाहूयात या पहिल्या वहिल्या भूमिगत मेट्रो 3 आढावा घेणारा आमचा हा खास रिपोर्ट. मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुसाट. पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोची चाचणी, सारीपूत ते मरोळ यशस्वी चाचणी. मुंबईकर बनले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार. कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि सारीपूत ते मरोळ अशा 3 पल्ला या मेट्रो गाडीनं गाठला. मेट्रो 3 प्रकल्पातील पहिल्या मेट्रो गाडीची भुयारी मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आणि मुंबईकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. आता मुंबईकरांना या मेट्रो गाडीतून भुयारी मार्गिकेवरून वेगवान प्रवास करण्याची प्रतीक्षा आहे. मात्र यासाठी मुंबईकरांना डिसेंबर 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. संपूर्ण AC आसनांसह स्वयंचलित, प्रत्येक डब्यात CCTV, अग्निशमन, धूर अग्निशोधक यंत्रणा, आर्द्रता नियंत्रण यंत्रणाही, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी LCDही, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअरसाठीही सोय, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी, मेट्रो नियंत्रकांतील संवादासाठी ध्वनी यंत्रणा, एकूण 8 डब्यांची मेट्रो. मेट्रो 3 आता लवकरच मुंबईकरांना भेटणार आहे. त्याचा शुभारंभ ट्रायल रन जो आहे तो आज पार पडलेला आहे. खरं तर जशी मेट्रो 1 होती तशीच ही आहे. इथे आपण बघताय कफ परेड पासून सिप्स पर्यंतचा सर्व मार्ग इथे आहे. ऑटोमॅटिक बंद होणारे हे असे दरवाजे आहेत. प्रचंड स्पेस याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि एका वेळेला 2400 अधिक प्रवासी या मेट्रोने प्रवास करू शकता. आपण बघताय या मेट्रोच्या अंतर्गत स्ट्रक्चरमध्ये सुद्धा लाईट वेट मटेरियल्सचा वापर करण्यात आलेला आहे. BKC, विद्यानगरी, सांताक्रूज, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एअरपोर्ट, मरो नाका, MIDC, सिप्झ, RA डेपो. कोणताही मेट्रो प्रकल्प सेवेत दाखल करण्यासाठी चाचणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मेट्रो मार्गिकेला आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळतं. त्यामुळे मंगळवारीची यशस्वी चाचणी मेट्रो 3 पहिला टप्पा दृष्टिक्षेपात आणण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिक्षण माणसाच्या आयुष्याला आकार देतं आणि त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अनेक जण मेहनत करत असतात. काही जण तर शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचं चित्र मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यामधील पलटी पाडातील विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी तलावातून प्रवास करतात. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गावातील एक महिला स्वतः बोट चालवते. नेमकं हे वास्तव काय आहे जाणून घेऊयात आमच्या या रिपोर्टमधून. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानं ठाणे जिल्हा चांगला चर्चेत आलाय. ठाण्यातील मेट्रो धावणार, जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा वेगही पाहायला मिळणार आहे. पण या ठाणे जिल्ह्यातल्या पलटी पाड्यात शिक्षणासाठी सुरू असलेला हा जीवघेणा संघर्ष पहा. शेजारच्या उसगावमध्ये शाळेत जाण्यासाठी गावातील मुलांना तलावातून 800 प्रवास करावा लागतो. आपल्या गावातील या विद्यार्थ्यांची अडचण कांता बर्पे यांनी ओळखली. कांताबाई या स्वतः या समस्येमुळे शिक्षणापासून वंचित राहिल्या. आता मुलांच्या नशिबीही शिक्षणापासून वंचित राहणं येऊ नये म्हणून कांताबाई स्वतः बोट चालवत या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवतात.
माझे शिक्षणाचं म्हणजे नुकसान झाली. मलाही तेव्हा सोडायला कोणीच नसायचं. तेव्हा बोटींचा प्रवास तर नव्हताच, कारण की पायी जायचं पायी यायचं. मग मी कंटाळून शाला सोडली आणि मुलांचा असं मी तेच विचार केला का माझी शाळेचा नुकसान झाला म्हणून आई ह्या मुलांचा नुकसान नको व्हायला. तलावात पूल नसल्यानं उसगावच्या जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. पण कांताताई विद्यार्थी आणि शिक्षण यांच्यातला पूल बनून निशुल्क सेवा देत आहेत. शिक्षण घेण्यासाठी या मुलांना रोज प्रवास करावा लागतो. ज्यावेळेला मी या मुलांसोबत त्यांच्या बोटमध्ये बसलो त्यावेळेला ह्या बोटीतून येताना मनात एक भीती आणि दडपण जी आहे हे मला जाणवत होतं. आणि रोजचा प्रवास ह्या महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी म्हणून पाण्यातून अशा पद्धतीचा प्रवास करावा लागतो आहे. आणि पलाटपाडा येथील मुलांच्या नशिबी शिक्षण घेण्यासाठी कसरत जी आहे ही रोजची करावी लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानापासून जवळपास 45 किलोमीटरवर पलटीपाडा आहे. पलटीपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उसगावमध्ये जावं लागतं. उसगावला पोहोचण्यासाठी रस्ताच नाही आहे, पायवाट आहे तीही फिरून जाणारी. त्यामुळे विद्यार्थी जीव धोक्यात घालून बोटीतून प्रवास करतात. बोटीच्या प्रवासाला काही विद्यार्थी घाबरत असल्यानं ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या बोटीच्या प्रवासात अपघात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनाही बोटीतून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांची चिंता कायम सतावत राहते. ती वाटते दोन नाटून राहून शाळेत जायला भीती वाटते. पाण्यातली होडी अशी घटघटा हलते, त्याची मुलगी पोरं घाबरत्यात. तिथं पोरा होडी पलटी होल का काय होल असं आमच्या मनात विचार येतात. पायवाटेने जातील काय साप निघतो का काय निघतो असा पण आमच्या मनात येतो. नाही आम्हाला ऐकून पायवाटेने जाता येत नाही, होडीने पोराला पाठवता येत असे आमची परिस्थिती आहे. गेली 20-25 वर्ष झालीत आम्ही इकडे राहून. आम्हाला काहीच कोणी काय येऊन बघत पण नाही, पंचायतवाले सुद्धा येऊन बघत नाही. शिक्षण आयुष्याला कलाटणी देतं, त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं. ते वाघिणीचं दूध पिण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातल्या पलटीपाडा इथल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. गावांचा विकास करण्याच्या गप्पा राजकारणी मंडळी नेहमी मारतात, पण आपल्या गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कांता बर्पे जे करतायत ते खोटं आश्वासन देणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, ठाणे. ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा दसरा मेळावा महिन्यावरती येऊन ठेपलेला असतानाच आता त्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे. मनसे आणि शिंदे गटही आता दसरा मेळाव्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे दसरा मेळावा कुणाचा अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जसा दसरा जवळ येऊ लागलाय तसतसं दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगू लागलंय. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात मनसे ही आक्रमक झाली आहे. त्यामुळे मुंबईत दसरा मेळावा घेण्यासाठी मनसे पदाधिकारी राज ठाकरेंना गळ घालण्याच्या तयारीत आहे. त्या दिवशी तो बाळासाहेबांचा विचार, तो हिंदुत्वाचा विचार, तो मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सन्मान्य राजसाहेबांना विनंती करणार आहोत की देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी त्या दिवशी संबोधित करावं. जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे तो त्यांनी त्या दिवशी पुढे न्यावा. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं गुढीपाडव्याला जाहीर सभा घेण्याची प्रथा सुरू केली. मात्र आता मनसे पदाधिकारी दसरा मेळाव्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. पण केवळ मनसे पदाधिकारी दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत असं नाही, तर शिंदे गटाकडूनही दसरा मेळावा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अजून हा मेळावा महिना 6 महिना मेळावा जवळ आल्यानंतर याच काय नेमकं धोरण मुख्यमंत्री घेत आहेत त्या दिशेनं हा मेळावा होईल. आणि हा मेळावा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचाच व्हावा का? तर शिंदे साहेबांची शिवसेना ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करत आहे. गेली 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मर्यादा आल्या होत्या.
गेल्या वर्षी सेनेला मुंबईच्या षणमुखानंद सभागृहात दसरा मेळावा घ्यावा लागला. यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्यानं शिवसेनेनं दणक्यात दसरा मेळावा करण्यासाठी कंबर कसली. पण यंदाच्या दसरा मेळाव्याला शिंदे गटाच्या बंडाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे सेनेच्या आगामी दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दिमाखात थाटात प्रचंड जल्लोषात आणि विचाराचं सोनं लुटणारा होणार आहे याच्याविषयी तीव्र मात्र शंका आम्हा शिवसैनिकाच्या मनात असण्याचं कारण आहे. राहता राहिला कोणाला मेळावा घ्यायचा, ज्याचा त्याचा तो अधिकार आहे, ज्याने त्याने घ्यायचं ज्याचा त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे, त्याच्याविषयी आम्ही काही बोलण्याचा प्रश्नच निर्माण होतो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या 5 दशकात राज्यातलं समीकरण बनलंय. शिवसेनेच्या आजवरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना राजकीय दिशा दिल्याचं पाहायला मिळतंय. दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख काय बोलणार याची केवळ शिवसैनिकांनाच नाही तर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना उत्सुकता असायची. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. शिवसेना प्रमुखांसाठी दसरा मेळाव्याचं एक वेगळं महत्व होतं, कारण शिवसैनिकांशी थेट संवाद साधण्याचं ते एक महत्वाचं व्यासपीठ होतं. या व्यासपीठावरून शिवसेना प्रमुख आपल्या राजकीय विरोधकांची जाहीर हजेरी घ्यायचे. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कडा ताठ करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला. शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दसरा मेळाव्याला हजेरी लावायचे. वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. शिवसेना प्रमुखांनंतर आता उद्धव ठाकरेंनीही ती परंपरा कायम ठेवली. या मुंबईतला, महाराष्ट्रामधला आणि या देशातला हिंदू वाचवला, हिंदू चेतवला, हिंदू उठवला, तीच हिंदुत्वाची ताकद, तिची जबाबदारी आज मी नम्रपणाने पुढे घेऊन जातो. मुंबईमध्ये दसरा मेळावा हा फक्त पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब त्या काळातले आणि उद्धवजी ह्यांच्या नेतृत्वाखालीच भरू शकतो आणि हे आपल्याला नाही तर पूर्ण राज्यालाच माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटते जे काही दावे करतायत हा त्यांच्यात हिंमत आहे का दसरा मेळावा घ्यायची? आणि दसरा मेळावा हा शिवसेनाचाच होतो आणि शिवसेनाचाच होणार आणि आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखालीच होणार. पण यंदा राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदललंय. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिंदे गटानं शिवसेना पक्ष आणि संघटना आणि धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हावरही दावा ठोकलाय. एकीकडे शिवसेनेवर ताबा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असतानाच आता सेनेचा दसरा मेळावाही हिरावून घेण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना अशी ही चर्चा सुरू झाली आहे. कारण पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे, मात्र मुंबई महापालिकेनं दसरा मेळाव्याला अजून परवानगी दिलेली नाही. अशातच आता शिंदे गट आणि मनसेही दसरा मेळाव्यासाठी आग्रही असल्यानं सेनेच्या दसरा मेळाव्याचं काय होणार याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेमधील आमदारांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाला आता चांगलीच धार आलेली आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तर मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रो ट्रेनच्या कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. मी पण अनेक आव्हानाला समर्थपणे मुकाबला करत करत सरकार स्थापन केलेलं आहे. मेट्रोच्या कामावरून साधला निशाणा. मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही हा सिग्नलच जणू आज आपण दिलाय. फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेला आता भाजपसोबत शिंदे गटाचाही राजकीय सामना करावा लागणार असल्याचं लपून राहिलेलं नाही. त्याविषयी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं हे सूचक वक्तव्य भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी बॉलवर जास्त रन काढायचे आम्हाला आणि तसं आम्ही तसं एक तर पाच वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्या बरोबर आहे. आता मी त्याशी बोललो सभागृहामध्ये, एकच तुम्हाला सगळ्यांना भारी पडत होता, आता एकशे भले दो आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो तीनच्या आरे कारशेडवरून बराच वाद रंगला. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. तर आता सत्तांतरानंतर शिंदे सरकारनं केवळ आरे कारशेडवरील स्थगिती उठवली आहे असं नाही, तर कारशेडच्या कामाला देखील गती दिली आहे. अशा प्रकारची मेट्रो लाईन 3 त्याच्या पहिल्या ट्रेनचं आपण टेस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि यशस्वीरित्या ते टेस्टिंग झालंय आणि मला असं वाटतं की आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही हा सिग्नलच जणू आज आपण दिलाय. त्याच्यामध्ये काही विघ्न आली आहेत परंतु आता उद्या विघ्नहर्ता आपलं गणरायाचं आगमन आहे. तुम्ही अश्विनीताईंनी ते बरोबर योग साधलेला आहे आणि आज त्याचा हिरवा झेंडा दाखवलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही आता काही विघ्न येतील. आता विघ्नहर्त्याने बरेचशी सगळी विघ्न या राज्यावरची दूर केलेली आहेत. जून महिन्यात शिंदे गटाच्या राजकीय बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. सत्ता हाती घेताच शिंदे सरकारनं पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय बदलले, त्यात आरे कारशेडचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात त्या सत्तांतराचा संदर्भ देत शिवसेनेला चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. मी पण अनेक आव्हानाला समर्थपणे मुकाबला करत करत सरकार स्थापन केलेलं आहे, त्यामुळे आता आव्हानाची आपल्याला भीती नाही आहे, तुम्ही बाळगू नका. उद्धव ठाकरेंनी कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यामुळेच मेट्रोचं काम रखडल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. मेट्रोच्या कार डेपोचा जो काही विवाद या ठिकाणी झाला हा पर्यावरणापेक्षाही राजकीय जास्त झाला असं माझं मत आहे. खर तर मेट्रो तीनच्या कारशेडचा भाजप आणि शिवसेनेतला वाद काही आजकालचा नाहीये. 2014 मध्ये भाजप सेनेच्या सत्ता काळात या वादाची ठिणगी पडली. 2019 मध्ये सत्तांतरानंतर त्या वादाला आणखी धार आली, पण त्यावेळी शिवसेनेचं पारडं जड होतं. मात्र आता सत्तांतरानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशभरामध्ये 400 खासदार आणि महाराष्ट्रामध्ये 42 खासदार विजयी करण्याचा संकल्प करणाऱ्या भाजपनं आता पवारांच्या बारामतीवरती लक्ष केंद्रित केलंय. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बारामतीच्या दौऱ्यावरती जात आहेत आणि त्यानंतर बारामतीची जबाबदारी असलेल्या निर्मला सीतारमणही बारामतीत येत असल्यानं भाजपनं मिशन बारामतीचं रणशिंग फुंकल्याचं चित्र आहे. भाजपचं मिशन बारामती. भाजप प्रदेशाध्यक्ष बारामती दौऱ्यावर. 6 सप्टेंबर रोजी बावनकुळेंचा दौरा. बावनकुळेंनंतर सीतारमण यांचाही दौरा. निर्मला सीतारामनजींकडे बारामती दिलेला आहे, त्याची पूर्व तयारी करायला पहिले बावनकुळे जातील, सीतारामनजी येतील. भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे, मिशन बारामती नाही. भाजपनं 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यात पवारांच्या बारामतीवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. याचा भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पवारांच्या बारामती मुक्कामी जाणार आहेत. 5 सप्टेंबर रोजीच बावनकुळे बारामती मुक्कामी जातील. 6 सप्टेंबर रोजी बावनकुळेंचे बारामतीत विविध कार्यक्रम आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. भाजपच्या काही शाखांचं उद्घाटन बावनकुळेंच्या हस्ते होईल. 7 सप्टेंबर रोजी तब्बल 13 तास बावनकुळेंचे व्यस्त कार्यक्रम आहेत. शहरासह तालुक्यातील काटेवाडी माळेगाव इथे ते भेट देतील. बावनकुळेंच्या या 3 दिवसीय दौऱ्यामुळे भाजपच्या
बारामती लोकसभा मतदारसंघ मिशनला अखेर मुहूर्त मिळाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे बावनकुळेंनंतर भाजपच्या बारामती प्रभारी मंत्री निर्मला सीतारमणही दौऱ्यावरती जाणार आहेत. आपला हातकणंगले आणि कोल्हापूरचा प्रवास झाला सुद्धा बघेल झाले होते. तर तसं बावनकुळेजी एका अर्थाने अध्यक्ष म्हणून ह्या सगळ्या 16 ठिकाणच्या प्रवासाची पूर्वतयारी करत आहेत. मागोमाग तिथे दिलेला मंत्री जातोय. त्यामुळे निर्मला सीतारामनजींकडे बारामती दिलेला आहे, त्याची पूर्वतयारी करायला पहिले बावनकुळे जातील, सीतारामनजी येतील. नुसतं बारामतीत नाही, भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे, मिशन बारामती नाही. भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे, मिशन बारामती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य असा गड म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. मागील 38 वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबियांची एक हाती सत्ता आहे. खासदार असो किंवा मग आमदार, हे दोन्ही पद पवार कुटुंबियांकडेच राहिली आहेत. लोकसभेचा इतिहास पाहता 1884 शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून विजयी झाले होते. त्यानंतर 1991 अजित पवारही इथून निवडून आले होते. 1991 ते 2004 असे सलग 13 वर्ष शरद पवार बारामतीचे खासदार होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा तिन्ही वेळा सुप्रिया सुळे विजयी झाले आहेत. 2019 झालेल्या निवडणुकीतही भाजपकडून लोकसभा आणि विधानसभेत पवार कुटुंबियांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला, पण दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला तोंड घशी पडावं लागलेलं. निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीनं राज्यभर मेळावे घेतलेत. संपर्क यात्रांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा भाजपनं बारामतीवरती लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. नड्डाजी काय म्हणतात, नड्डाजी म्हणतात एक पार्टी एक देश. आमचं त्याच्या बरोबर विरोधात मत आहे. आमचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याच्यामुळे एक देश अनेक पक्ष राहिलेच पाहिजेत. आणि मी निर्मलाताई जेव्हा येतील, या देशाच्या वृत्त मंत्री आहेत, मी स्वतः त्यांचं स्वागत करीन. बारामती जर सगळ्यांनाच एवढी हवी हवी वाटत असेल तर ती किती चांगली आहे. ह्याच्यात सर्टिफिकेट जे येत आहेत ते पाहुणे देत आहेत, ज्याचा मला मनापासून आनंद आहे. 2019 ते 2022 या 3 वर्षात राज्यातील राजकीय परिस्थिती बरीच बदलली आहे. भाजपनं पवारांनी सत्तेत आणलेलं सरकार पाडलं. पवारांचे खंदे समर्थक असलेले अनिल देशमुख नवाब मलिकांसारखे नेते तुरुंगात गेले. त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या रूपात भाजपचा एक मोठा राजकीय शत्रू कमकुवत झालाय. त्यामुळेच आता भाजपनं राष्ट्रवादीच्या गडाला धडशा मारण्याची तयारी केलेली आहे. यात भाजपला किती यश येतं, पवारांचा अभेद्य गड भेदण्यात भाजप यशस्वी होतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचं शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेणं सुरू आहे. आणि याचमुळे मनसे आणि भाजप आगामी काळात एकमेकांना साथ देणार का, अशी ही चर्चा रंगली आहे. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. फडणवीसांनी मात्र त्यांची आणि राज ठाकरेंची भेट झालीच नाही असं म्हटलं आहे. पाहूयात मनसे आणि भाजप एकमेकांना हात देणार का. भाजपच्या डब्याला मनसेचं इंजिन, मनपा निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी, बावनकुळेंची राजकीय भेट कशासाठी, ही दोन्ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. एकीकडे भाजपचे महासचिव विनोद तावडेंनी राज ठाकरेंची भेट घेतलेली असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंनी सुद्धा राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पायधूळ झाडली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच कुजबूज सुरू झाली आहे. आधीच हिंदुत्वावरून राज्यातल्या पक्षांमध्ये चढाओढ आहे. कुणाचं हिंदुत्व अधिक भगवं आणि कडवं याची जणू स्पर्धा लागली आहे. आणि त्यातच भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे नव्या युतीच्या चर्चेला उधाण आलंय. मी केवळ राजसाहेबांची सदिच्छा भेट घेण्याकरता आलो आहे आणि समोर गणेश उत्सवही आहे,
शुभेच्छाही द्यायला आलो आहे, त्यामध्ये काही आता राजकीय अर्थ नाही आहे. नेहमीच राजसाहेब हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहे, हिंदुत्वाचं रक्षण करत आले आहे, त्यामुळे त्यांच्याशी भेटण्यात काही गैर नाही आहे. नेते बोलतात एक आणि करतात एक, हा आपला नेहमीचाच अनुभव. त्यामुळे बावनकुळेंनी जरी ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं असलं तरीही या भेटीला निश्चितच कुठली तरी राजकीय पार्श्वभूमी असल्याचं नाकारता येणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाला हाताशी धरून भाजपने राज्यात सत्तेचं सोपान गाठलं आणि आता मनसेशी युती करून भाजप आपल्या हिंदुत्वाला आणखी धार आणू बघतय. मनसे आणि भाजप हे हिंदुत्व, मराठीचा मुद्दा, राष्ट्रवादीला विरोध, ठाकरेंच्या शिवसेनेला शह आणि मुंबई महापालिकेतला विजय या मुद्द्यांवरून एकत्र येऊ शकतात. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संघटनेचा आपला भारतीय जनता पक्ष कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाची वाढ ही कशी होईल, एवढ्याच कामाची माझी जबाबदारी आहे. बाकी युती करणे कसं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये भूमिका असणे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात. तर ठाकरे सरकारच्या काळात मनसेनं मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा लावून धरला होता आणि भोंग्यांसमोर तितक्याच आवाजात हनुमान चालीसा लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता हलालच्या मुद्द्याला मनसेनं हात घातलाय. नुपूर शर्मा प्रकरणावरून खुद्द भाजपनं कानावर हात ठेवलेले असताना आता देशात पहिल्यांदाच राज ठाकरेंनी नुपूर शर्मांना आपला पाठिंबा दर्शवला. मराठीच्या पाट्यांचा मुद्दा असो की हिंदूंचे सण उत्सव दणक्यात साजरे करण्याचा मुद्दा असो, हे सगळे मुद्दे भाजपसाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे. या राजकीय लढाईत भाजपला मुंबईत आणखी एका साथीदाराची गरज आहे. तर मनसेची मुंबईत चांगली ताकद आहे आणि त्यामुळेच अलीकडच्या काळात भाजप नेत्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्या तर वाढल्या नाहीत ना अशी ही चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेसोबत केलेली युती भाजपच्या पथ्यावर पडू शकते. सोबतच मनसेलाही या युतीमुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटावर बाजी मारण्यासाठी युतीची किमया भाजप आणि मनसे साधणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे. यामिनी दळवी, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींचं नाव TET घोटाळ्यामध्ये आल्यानं काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडालेली होती. आता सत्तार यांच्या शिक्षण संस्थेमधील आणखी काही लोकांची नावं समोर आल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील नॅशनल उर्दू स्कूल चर्चेत आलेलं आहे. या मागचं कारण आहे TET घोटाळा. या घोटाळ्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं समोर आलेली होती. सत्तार यांच्या मुली याच नॅशनल उर्दू स्कूलमध्ये शिक्षिका होत्या असा दावा शिक्षण विभागानं केला होता आणि त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवा गौप्यस्फोट केलाय. सत्तार यांच्या नॅशनल उर्दू स्कूलमधील 10-15 जणांची नावं TET घोटाळ्याच्या यादीमध्ये असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय. या सगळ्या विषयाचे डिटेल्स घेतल्यानंतर हे जे मंत्री आहेत सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, यांच्या संस्थेतले जवळपास 10-15 जणांचं नाव या TET घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. मुलं तर होतेच, पण तो अजून 10-12 जण नावं याच्यामध्ये आहेत की ज्यांचं TET घोटाळ्यात नाव आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं TET घोटाळ्यामध्ये आल्यानं सत्तार यांच्या मंत्रिपदाची आशा धूसर झालेली होती. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी कोणताही आर्थिक लाभ घेतला नसल्याचं प्रमाणपत्र शिक्षण उपसंचालकांनी दिल्यामुळे अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाची वाट सुकर झाली आहे.
याची चौकशी करण्यासाठी मी शासनाला विनंती केली, मुख्यमंत्र्याला विनंती केली, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि आता हे सर्व क्लिअर केल्यानंतर सायबर क्राईम पासून तर डिप्टी डायरेक्टर पासून तर डायरेक्टर पर्यंत सर्वांनी याच्याबद्दल माझ्या कोणत्याही परिवाराच्या एखाद्याही माझ्या मुलीने त्याचा कदाचित फायदा घेतला असेल, त्याचा कधी त्यांना माहीत असेल किंवा त्यांनी अर्ज केला असेल, तर आता तर त्यांनी चौकशी करण्याचा अर्ज केला. आता चौकशी केल्यानंतर निश्चित तुम्हाला समजेल. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींप्रमाणेच नॅशनल उर्दू स्कूलमधील आणखी काही लोकांची नावं टीईटी घोटाळ्यामध्ये समोर आल्यामुळं अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून दूर करून निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. टीईटी घोटाळ्यात असलेल्या मंत्र्यांना त्यांना क्लिअर होईपर्यंत या दोष याच्यामध्ये ते आहे नाही आहे क्लिअर होईपर्यंत मला असं वाटतं आपण बाजूला ठेवण्याची गरज आहे. आणि हे सरकारने नाही केलं तर हे सरकार भ्रष्टाचारांना गैरव्यवहार करणाऱ्यांना प्रोत्साहन देतं असं महाराष्ट्राचा संपूर्णपणे समज होईल. अब्दुल सत्तार यांच्या मुलींना शिक्षण उपसंचालकांकडून क्लीन चीट मिळाल्यामुळं त्यांच्या मंत्रीपदातील अडथळा दूर झाला. मात्र आता सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी काही लोकांची नावं टीईटी घोटाळ्यात समोर आल्याचा दावा दानवेंनी केल्यामुळं हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलंय. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.